पालिकेच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने गुरुवारी पालिकेच्या गेटसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. निवृत्ती कर्मचाऱ्यांच्या देय रकमा त्वरित मिळाव्यात, रोजंदारी कामगारास कायम करावे आणि घंटागाडी कर्मचाऱ्यांस किमान वेतन अदा करावे या आणि इतर मागण्यांसाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आल्याची माहिती भारिपचे नेते हर्षवर्धन शिंदे यांनी दिली. आज महानगरपालिका कर्मचारी यांच्या मागण्यासंदर्भात एक दिवसीय धरणे आंदोलन सोलापूर महानगरपालिकेच्या गेटसमोर आम्ही घेत आहोत. सोलापूर महानगरपालिकेअंतर्गत घंटागाडी कर्मचारी यांना गेल्या 1.5 वर्षापासून किमान वेतनप्रमाणे जे देय वेतन आहे ते अद्याप दिले गेलेले नाही, ते वेतन त्यांना त्वरित देण्यात यावी ही आमची मागणी आहे. दुसरी मागणी आमची, सोलापूर महानगरपालिकेअंतर्गत दीर्घकाळ रोजंदारीवर जे कर्मचारी आहेत त्यांचं रिटायरमेंटचं एज आलेलं आहे, तरी पण त्यांना कायमसेवेत घेण्यात आलेलं नाही, तर त्यांना कायमसेवेत घेऊन त्यांचं शोषण थांबवावं आणि त्यांना योग्य तो न्याय द्यावा. आमच्यावरील मागण्या जर मान्य झाल्या नाही तर आम्ही भारिप बहुजन महासंघ पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करणार आहोत. द युनिक अकॅडमी पुणे शाखा सोलापूर MPSC राज्यसेवा परीक्षा इंटिग्रेटेड बॅच पूर्व प्लस मुख्य एकत्रित तयारी कालावधी 1 वर्ष. इंटिग्रेटेड बॅच फर्स्ट बॅचची सुरुवात 20 ऑगस्ट 2018 पासून सोमवार ते शुक्रवार वेळ 10 ते 1. इंटिग्रेटेड बॅच सेकंड बॅचची सुरुवात 20 ऑगस्ट 2018 सोमवार ते शुक्रवार वेळ दुपारी 2 ते 5. PSI STI ASO इंटिग्रेटेड बॅच पूर्व प्लस मुख्य एकत्रित तयारी कालावधी 6 महिने. इंटिग्रेटेड बॅच फर्स्ट बॅचची सुरुवात 3 सप्टेंबर 2018 सोमवार ते शुक्रवार वेळ दुपारी 2 ते 5. इंटिग्रेटेड बॅच सेकंड बॅचची सुरुवात 3 ऑक्टोबर 2018 सोमवार ते शुक्रवार वेळ सकाळी 10 ते 1. UPSC MPSC फाउंडेशन वीकेंड कोर्स पदवी काळात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त. वीकेंड बॅच स्टार्ट 15 सप्टेंबर 2018 कालावधी 10 महिने, शनिवारी दुपारी 12 ते 5, रविवारी सकाळी 10 ते 4. पत्ता SBI बँकेच्या वर 2 मजला स्टेशन रोड डफरीन चौक सोलापूर. हेड ऑफिस बँक ऑफ इंडियाच्या वर फर्गुसन कॉलेजच्या समोर पुणे. संपर्क क्रमांक 77 21 86 33 44 आणि 77 21 87 33 44.